गर्जा न्यूज, नमस्कार गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा सर्वांचं स्वागत करते नजर घडामोडींवर पेशावर मधील क्रूर हल्ल्यानंतर अतिरेंकांचा पुढचा निशाणा होता मुंबईतल्या शाळांवर एटीएस चौकशी दरम्यान अन्सारीचा धक्कादायक खुलासा प्रेक्षकांच्या शेरेबाजीला संतापून क्रिकेटर युसुफ पठाने प्रेक्षकाला लगावली चपरात आता बातमी विस्ताराने पेशावर मधील सैनिकी शाळेत झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर अतिरेक्यांचा पुढचा निशाणा मुंबईतल्या शाळांवर होता असं नुकतंच समोर आलंय एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिस अन्सारीची चौकशी सुरू असताना हा खुलासा झालाय पेशावर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईत देखील होणार होता मुंबईतील प्रतिष्ठित शाळांवर हल्ला करण्याचा कट कर रचला जातोय गेले दोन महिने यासाठी तयारी सुरू होती ही कबुली अनिस अन्सारी यांनी दिली अंसारी याला अतिरेकी हल्ला अनिस ऑक्टोबर मध्ये एटीएसने अटक केली पाकिस्तानच्या पेशावर मध्ये एका सैनिकी शाळेवर दहशतवाद्याने क्रूर पद्धतीने लहान मुलांवर गोळीबार केला होता या हल्ल्यात एकशे बत्तीस विद्यार्थ्यांसह एकशे अठ्ठेचाळीस जण बळी पडले होते या हल्ल्याची भारतासह जगभरात निंदा करण्यात आली पाकिस्तानच्या सैनिकी शाळेतील तालिबानी हल्ल्यामुळे पालिका शाळांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आलाय याची गंभीर दखल घेत अखेर शाळांचे प्रवेशद्वार आणि वरंड्यात सी सी टी व्ही कॅमेरेचा वॉश ठेवण्याचा निर्णय शिक्षण समितीने आज घेतलाय पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पनात यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी पालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही लावण्याची मागणी जोर धरून होती शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार हे स्वतः याबाबत आग्रही होते पाकिस्तानातील घटनेनंतर मुंबईतही धोक्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाची अखेर झोप उडाली पालिका शाळांचे प्रवेशद्वार व वरांड्यात सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार होणार आहे यासाठी पुढील अर्थसंकल्पना तरतूद करण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्या टप्प्याने सर्व शाळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील युसुफ पठांच्या आक्रमकपणाचा फटका एका प्रेक्षकालाही बसलाय रंजीज सामना बघण्यासाठी आलेला प्रेक्षकाचा शेरेबाजीने संतप्तलेला यूसुफने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रूममध्ये बोलवून त्याच्या शिमुकात लावण्याची घटना समोर आली बडोदा येथे सध्या रंजीज स्पर्धेत जम्मू काश्मीर विरुद्ध बडोदा हा सामना सुरू आहे बडोदा तर्फे खेळणारा यूसुफ पठाण आणि अंबाटी रायळू ही जोडी मैदानात फलंदाजी करत असताना एक तरुण प्रेक्षक जोरजोरात शेरेबाजी आणि शिवीगाळ करत होता या प्रकरामुळे यूसुफ चांगलाच संतप्तला बाद झाल्यावर युसुफ ड्रेसिंग रूममध्ये आला व त्याने त्या प्रेक्षकाला ड्रेसिंग रूममध्ये बोलावून घेतले तो तरुण येताच युसुफने त्याच्या श्रीमुखात लगावले या घटनेमुळे ड्रेसिंग रूममध्ये मध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली शेवटी युसुफचा भाऊ इरफान पठाण तेथे आला व त्याने हे प्रकरण निस्तारले दरम्यान सामना अधिकारी प्रशांता महापात्रा यांनी या घटनेची माहिती बीसीसीआय दिली बीसीसी आय ने या प्रकरणी युसुफवर बंदी आणि दंडात्मक कारवाई करू शकते असे सूत्रांनी सांगितले जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सराफाच्या घसरणीत कल राहिलाय सोन्याचा भाव कोसळून रुपये प्रति तोळा झालाय औद्योगिक संस्था व चांदीचा भाव पाचशे पन्नास रुपयांच्या घसरणीसह छत्तीस हजार तीनशे पन्नास रुपये प्रति किलोवर बंद झालाय व्यापाऱ्यांनी सांगितले की जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने अभूषण निर्माते व किरकोळ विक्रेते यांच्या मागणीत घट झाली भाव दोन आठवड्यांच्या निचांकावर पोहोचलाय याचा स्थानिक बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झालाय दिल्लीत नव्याण्णव पूर्णांक नऊ व नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येक दोनशे पासष्ट रुपयांनी कोसळून अनुक्रमे सत्तावीस हजार रुपये व सव्वीस हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅमवर झालाय चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी एकोणसाठ हजार रुपये व विक्रीकरिता करिता साठ हजार रुपये प्रति शेकडा राहिलाय हॅपी न्यू इयर सेलिब्रेशनची तयारी आता सर्वत्र दिसू लागली बॉलिवूडकर आपल्या न्यू इयर सेलिब्रेशन प्लॅन्समध्ये बिझी आहेत आणि त्या स्टार मंडळी नववर्ष कोठे साजरे करतात याची उत्सुकता तर त्यांच्या फॅन्सला असते नववर्षाच्या स्वागतासाठी कोणते स्टार कोठे असणार याची चर्चा आता सुरू झाली बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान थर्टी फर्स्ट साजरा करणार आहे तो दुबईत बायको गौरी आणि मुलं यांच्यासोबत तो दुबईसाठी रवाना होणार आहे दुबईतल्या अलिशान बंगल्यात त्याचं हॅपी न्यू इयर सेलिब्रेशन होणार आहे याच नावाचा त्याचा सिनेमाही हिट झाल्याने यंदाचं नऊ वर्ष शाहरुखसाठी नक्कीच खास असेल यात शंकाही नाही तर इंडस्ट्रीतलं सगळ्यात हॉट कपल रणवीर कपूर आणि कॅटरीना कैफ यंदा नऊ वर्षाचं स्वागत लंडनमध्ये करणार असल्याचं समजते आता लंडनच का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर सोपं आहे कॅटची आई आणि कुटुंब तिथे राहतात ना आता ना म्हटल्यावर सासूबाईंना करायला नको का आणि म्हणूनच रणवीरने दोन हजार पंधराचा चा शुभारंभ लंडन मधून करणार वे आहे वेळ झाली आहे इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत